औरंगजेब या मातीतले नाहीत का? औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराचं आहे, त्याच्यानंतर इम्तियाज जलील तिथे उपोषण सुरू केलंय आणि काल त्यांच्या उपोषणात औरंगजेबाच्या काहीतरी पोस्टर झळकले म्हणून एक नवीन वाद सुरू झालाय, तर या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्हाला काय? औरंगजेब या मातीतले नाहीत का? औरंगजेब हे या मातीतले आहेत की नाही? त्यांचा असा जन्म त्या मोगली मोगल सल्तनतमध्ये झाला की न झाला? इथे असणारे इराणवरनं आले, ते असणारे अफगाणिस्तानवरनं आले, इथे मोगल एम्पायर ब्रिटिशांच्या अगोदर मोगल एम्पायर होतं की त्या मोगल एम्पायर ह्या मातीतलेच होते, म्हणजे येऊन अनेक वर्ष ते बसले होते, त्यांचं असणारं राज्य होते. त्यांना तो फोटो असल्यामुळे मला फार काही नवीन वाटत नाही आहे. ज्यांना असणारा हिंदू मुसलमान डिवाइड करायचा आहे त्यांनी असणारा डिवाइड करा. आज असताना आपल्याला दिसते की तामिळनाडूमध्ये जी भीती दिसत होती की धार्मिक राजकारण एकदा फेल्युअर होत गेलं की त्याची पुढची स्टेप आपल्याला दिसते, आणि ती आपल्याला असताना दिसते की चेन्नईमध्ये बीजेपीचेच पकडलेले पत्रकार जे आहेत ते हे पसरवतात आहेत की चेन्नईमध्ये बिहारी जो आहे त्याला मारल्या जाते, कापल्या जाते आणि त्याला त्रास दिला जातो. तेव्हा एकदा तुम्ही जात धर्म याचं राजकारण आणि याचं सुरुवात करायला लागलात आणि ते फेल्युअर झालं की नवीन तुम्ही मुद्दा घेता, आणि तो नवीन मुद्दा कुठला आला तर प्रादेशिक मुद्दा तुम्ही घेतला. ते एकंदरीत जे आहे ज्याला बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही वर्ज्य करा राजकारणातून, जात वर्ज्य करा, धर्म वर्ज्य करा, विभाग वर्ज्य करा, ती आज आलेली दिसतात आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय.